संपली नाहीत वाटत अजून डेलीची काम आली घरी मांजर आडवी आली ए काय फटकार कस का लगे एक मिनिट जरा थांबा तुमची भांडण थोडीशी पोस्टपोन करा आधी मला सांगा हे काय आहे लिस्ट आहे किराणा मालाची रायाकडे दिली होती वाया राया ती लिस्ट माझ्याकडे आली मला सांगा महिन्यासाठी आणलेलं किराणा सामान एका आठवड्यात संपलं मग काय घरात इटिंग माऊथच तेवढी आहे इटिंग माऊथ खाणारी तोंड पण त्या खाणाऱ्या तोंडाने काय बकासुराचे जबडे बसवलेत का अरे महिनेभर तर सामान एका आठवड्यात संपतं कसं काय हा प्रश्न तुम्ही तुमच्या बायकोला जाऊन विचारा सगळ्या बाजूने वाढल्या ना तिला जाऊन विचारा आम्हाला काय करताय काय तू कसले प्रश्न विचारतेस मला काय नाही ते म्हणतात महिनाभराचं सामान आणलं होतं आठवडाभरात कसं काय संपलं तुला काय म्हणतायच अख्ख्या घरातलं मी एकटी हादरते का हावरण्यासारखी नाही 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 तुम्ही तुम्हाला हवं ते एवढंच खाता लोक त्याला हावरटपणा म्हणतात दुष्काळग्रस्त भागातून आल्यासारखी इथे येऊन सतत चरत असतेस आणि माझ्यावर तोंड सुखेतेस आठवड्यातून दोन दिवस सावरे बाबांचे उपास करते मी हो पण त्या दोन दिवसातच महिन्याभराचे शेंगदाणे बटाटे साबुदाणे आणि फ्रुट्स फिनिश होतात उदया आता आहे ती ही अशी म्हणजे खात्या पित्या घरची तर तिची काय चूक आहे नाही पण एवढं खाऊ नये नंतर रणजित भाऊजींना पुढे जाऊन लोन काढावं लागेल त्यासाठी ताई सांगतीये त्या दोघी जणी माझ्या तोंडावर मला हावरट पडली खादाड म्हणताय सध्या पुण्यात सुद्धा माझा कोणी एवढा अपमान केला नव्हता काय हो तुम्ही पुण्याला कशाला गेला होता विसरलात ना अहो दया पुण्याचीच आहे ना दया तू ह्या लोकांकडे अजिबात लक्ष देऊ नकोस बच्चू ताई नेहमी म्हणायची बच्चू कशाला दिली ही कानांची जोडी एका कानानं ऐकी आणि दुसऱ्या कानानं सोडी नाही बच्चू ताई काहीही म्हणाले ना तरी आमचं म्हणणं खोट ठरणार नाही लग्नाचा अल्बम बघ तिच्या लग्नाच्या वेळेला अशी पडवळ्यासारखी होती आता भोपळा झालाय नुसता भोपळा म्हणजे तोच ना ज्यातून राक्षस बाहेर येतो तो दिवा म्हातारी ज्यातनं पळाली होती ना तो भोपळा या दोघींनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आता जोपर्यंत या दोघी माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी काय काय उपोषण करणार अन्नाचा एक कण सुद्धा खाणार नाही दया नाही आता अडकू ना आजपासून आजपासून माझं उपोषण सुरू नाही दया शब्द मागे घे दया अण्णा मी इकडे का आलो होतो भांडी पुसायला एवढाही विसरवळा नाहीये हे काय चाललंय आजी तू तू बाहेर ये आधी गेले 3 तास 9 मिनिट आईने काहीही खाल्लेलं नाही आणि मला तिची खूप काळजी वाटते आणि माझी खात्री आहे की या काकांनी माफी मागितल्याशिवाय आई काय मागे हटणार नाही आणि या काक्या माफी मागणार नाही त्यामुळे तूच काहीतरी मार्ग सुचव ना ग आजी प्लीज सावरे बाबा मला माफ करा उपोषण जाहीर करून सुद्धा मी इथं चरायला आली पण बाबा तुम्हीच तर सांगता ना की भले कितीही व्यस्त राहा पण खाऊन पिऊन मस्त राहा तुमचीच आदर्श अनुयायी म्हणून मी ते फॉलो करते आणि बाहेर जाताना एक आपण बॅग भरून घेतो तशी उपोषणाला जाण्याआधी मी पोटभर खाऊन घेतलं
बिघडलं काय? ते भारी म्हणजे अशा 10-12 पोळ्या अशा 7-8 भाताच्या मुदी त्यास म्हणजे थोडीशी लोणचं कोशिंबीर पापड थोडंसं मसालेभात अशी पिवळी बटाट्याची भाजी साळूचं फतफत सावरे बाबा मुखातून पदार्थांची नावं बाहेर पडतात क्षणी तोंडासमोर पदार्थ खातं चला आता आता तोंडाशी गाढ भेट जरी आपण उपोषण डिक्लेअर केले असले तरी सरड्याची धाव जशी कुंपणापर्यंत असते तशी आपली धाव किचन पर्यंत आहे हे आम्हाला माहित आहे. आपल्या पोटात काही जाऊ नये म्हणून आणि आपले उपोषण यशस्वी व्हावे म्हणून आम्ही सर्व खाद्यपदार्थ गायब करत आहोत. आपल्या लाडक्या जावा क्षम आणि शांती. लाडक्या जावा तुम्ही दोघी ना नरकात जावा. अन्न पदार्थ गायब करता काय करा करा. माझा लपवून ठेवलेला स्टॉक आहे ना. मला माहितीच होत खायला काय भेटते बघायला तू किचन मध्ये येणार नाही ते हे बोलत का बसते पटापटा फोटो खूप काढली ना. अहो अहो अगं ए कुठे आहेस तू? अहो काय आहे सरकार सरकार जरा हळू ओरडा. एक दिवस घास अडकून मी व्हायचो. तुम्हाला जेवण सुचतच कस? तुमच्या मोठे सुन्यानी उपोषण सुरू केलंय. दया आणि उपोषण हो खरंच गेली गेली 189 मिनिट तिने काही खाल्लेलं नाहीये. तब्बल 189 मिनिट. अरे वा 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 म्हणजे हा तिचा घरातल्या घरात वर्ल्ड रेकॉर्ड असेल. हो का? तुम्ही काही समजा पण तिला आधी समजवा. जेवून निघतो. घरातली करती सून तिथे उपाशी आणि तुम्ही जेवताय काय? टाका तो घास खाली टाका. उठा उठा. त्या घरातल्या सुना सुखाने जेवू सुद्धा देणार नाही. आंबट गोड आंबट गोड 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 आंबट गोड.